राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट झालेली आहे. मुंबईमधल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पवार आंबेडकरांच्या भेटीनं राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. निलेश. अमोल, मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत सहभाग होणार का या संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात चर्चा होती. त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांकडून सातत्यानं काँग्रेसवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची वायबी चव्हाण सेंटर इथं भेट होते. ही भेट अतिशय महत्वाची आहे, कारण काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी आपण पॉझिटिव्ह आहोत अशा पद्धतीची माहिती राष्ट्रवादीच्या कोर्टातून आली होती. त्यामुळे आजची शरद पवारांची आणि प्रकाश आंबेडकरांची भेट महत्वाची राहणार आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत सहभाग होतोय का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. काही वेळातच प्रकाश आंबेडकर या ठिकाणी येत आहेत आणि माध्यमांशी बातचीत करण्याची शक्यता आपण पाहतोय. प्रकाश आंबेडकर आता बाहेर पडत आहेत आणि ते आपल्या या भेटीनंतर माध्यमांशी बातचीत करणार आहेत. इंडिया आघाडीच्या संदर्भानं काही चर्चा झाली का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. मात्र आत्ताची ही जी भेट आहे ही इंडिया आघाडीसाठी अतिशय महत्वाची राहणार आहे. अनेक छोटे छोटे पक्ष आहेत जे इंडिया आघाडीत येऊ इच्छितात, मात्र त्यांच्या सहभागासंदर्भामध्ये अद्याप कुठल्याही प्रकारचे निर्णय झालेले नाही आहेत. वंचित बहुजन आघाडी देखील त्यातलाच एक घटक आहे आणि आजच्या या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा समावेश होतो का हे पाहणं आगामी काळात महत्वाचं राहणार आहे. अमोल, निश्चितच प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. निलेश, तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.